हलद गरम करून घेतलेले पाणी आहे। सांबार साठी आपण हे टोमॅटो वांगी वापरलेले आहेत। प्रथम कुकर मध्ये एक तांब्यावर पाणी घेतलेले आहे। आता यामध्ये टोमॅटो टाकूयात आणि हे वांगी आणि हे मुगाची डाळ। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तूर डाळ सुद्धा वापरू शकता। चिंच आहे, धुवून घेतलेला आहे चिंच। बटाटा आणि हळद सर्व मिक्स करून घेऊया आणि सर्व साहित्य 4 ते 5 शिट्ट्या घेऊन शिजवून घेऊया। सांबारची डाळ आपली शिजून झालेली आहे, पाहू शकता। अशा प्रकारे सर्व साहित्य कुकरमध्ये शिजवून घेतलेलं आहे। फोडणी देऊयात आता त्याला। आपण कढईमध्ये तेल टाकून गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये कांदा टाकतो, थोडेसे जिरे, थोडेसे मोहरी, हळद, सर्व मिक्स करून घेऊ। कांदा चांगला परतून घ्यायचा आहे ब्राऊन कलर येईपर्यंत। आणि हा सांबार मसाला आहे, लाल तिखट, सर्व साहित्य तेलामध्ये साधारण 1 मिनिट भाजून घ्यायचं आहे। तर यामध्ये हे शिजवलेले सर्व डाळ टाकून घेऊया। गरम करून घेतलेलं पाणी आहे। आणि शेवटी मीठ टाकूया। हे अशा प्रकारे आपलं सांबार रेडी झालेलं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आणखीन पाणी टाकून पातळ बनवू शकता। वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया। गॅस बंद करून घेते मी।